lecture, we will discuss about the fluids in motion. आतापर्यंत जे चैप्टर्स बघितले आपण त्यामध्ये होता पॉइंट फ्लुइड्स इन रेस्ट. फ्लुइड रेस्ट कंडिशन ला होतं आणि तेव्हा आपण त्याचा स्टडी केला होता. आज आपण बघणार आहोत फ्लुइड्स इन मोशन. सो ऑलरेडी यू नो दॅट कन्सेप्ट ऑफ फ्लुइड. सर्वांना फ्लुइडची कन्सेप्ट माहिती आहे बरोबर. प्रत्येक मुलाला फ्लुइडची कन्सेप्ट ही माहिती आहे आणि त्यावर जर आपण डिस्कस केलं तर आपलं एक ऑब्झर्व होईल. फर्स्ट लेक्चर आपण एक डेफिनेशन बघितली होती, ती होती हायड्रोस्टॅटिक. आणि हायड्रोस्टॅटिक पासन पुढे चॅप्टर आपण कंटिन्यू केलं, तो टॉपिक आता संपलेला आहे. आता आपण बघणार आहोत हायड्रोडायनॅमिक. काय बघणार आहोत? हायड्रोडायनॅमिक. मग दोन पॉइंट्स आहे. फर्स्ट इज हायड्रोस्टॅटिक, हायड्रोस्टॅटिक अँड सेकंड इज हायड्रोडायनॅमिक. काय बघणार? सेकंड इज हायड्रोडायनॅमिक. सो हियर वी नो दॅट स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ऍट रेस्ट इट्स कॉल्ड अ हायड्रोस्टॅटिक. काय बघणार? स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ऍट रेस्ट इज कॉल्ड हायड्रोस्टॅटिक. त्याला आपण म्हटलंय बाळांनो हायड्रोस्टॅटिक. काय म्हटलंय? हायड्रोस्टॅटिक म्हणजे फ्लुइडच्या प्रॉपर्टीचा स्टडी करायचं आहे. पण केव्हा? जेव्हा फ्लुइड रेस्ट मध्ये असेल. मग त्यामध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टी बघितल्या आपण? प्रेशर अँड सरफेस टेन्शन. ओके, सो आवर नेक्स्ट टॉपिक इज हायड्रोडायनॅमिक. सो व्हॉट इज मीन बाय हायड्रोडायनॅमिक? डायनॅमिक मीन्स मोशन. तुम्हाला सर्वांना माहिती बाळांनो व्हॉट इज द ऍप्लिकेशन ऑफ दिस फ्लुइड मेकॅनिक्स. या फ्लुइड मेकॅनिक्स का शिकतोय आपण? याच्या मागे खूप मेन रिझन आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये लिक्विडचं मोशन होतं. बघा, काही असं इंजिन असलं, त्या इंजिन मधून डिझेल असेल, पेट्रोल असेल, ते एका वायर सप्लाय द्वारे, ते नळीद्वारे पुढे प्रोव्हाइड केलं जातं. माणसाचं ब्लड आहे, ते व्हेन्स मधून पुढे पास होतं. म्हणजे इथं काय आहे? हायड्रोडायनॅमिकची कन्सेप्ट आहे. कोणती कन्सेप्ट आहे? हायड्रोडायनॅमिकची. म्हणजे बघा, नीट विचार करा, इथून जेव्हा ब्लड फ्लो होतं तेव्हा ते कोणकोणत्या प्रकारे होतं, ती कन्सेप्ट आपल्याला आज बघायची. बिफोर दॅट वी विल सी द कन्सेप्ट ऑफ हायड्रोडायनॅमिक. काय बघणार आपण? हायड्रोडायनॅमिक. सो व्हॉट इज मीन बाय हायड्रोडायनॅमिक? स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड इन मोशन इज कॉल्ड हायड्रोडायनॅमिक. त्याला काय म्हणतो आपण? हायड्रोडायनॅमिक. लक्षात घ्या, स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड इन मोशन इज कॉल्ड हायड्रोडायनॅमिक. सो आवर नेक्स्ट पॉइंट इज स्ट्रीमलाइन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. काय म्हणतो? स्ट्रीमलाइन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. And this difference is very important for the board exam. लक्षात ठेवा, हा डिफरन्स तुम्हाला एक्झामला विचारला जाणार, म्हणजे जाणार बोर्ड एक्झामला. कारण खूप महत्वाचा टॉपिक आहे. लक्षात घ्या. मग आता आपल्याला बघायचं आहे स्ट्रीमलाइन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. मग आपण त्याचा स्टडी करणार आहोत तो डिरेक्टली डिफरन्स मेने करणार आहोत. सो मेन क्वेश्चन इज डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीमलाइन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. So topic is streamline flow and turbulent flow. मग बघा बाळांनो आपल्याला काय करायचं? स्ट्रीमलाइन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लोच्या साह्याने आपल्याला या कन्सेप्ट लर्न करायचा आहे. सो व्हॉट इज मीन बाय स्ट्रीमलाइन फ्लो? ऍक्च्युअल स्ट्रीमलाइन फ्लो काय आहे? टर्ब्युलंट फ्लो काय आहे? ते आता आपल्याला बघायचं. बाळांना बेस्ट एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, एकदम सोपं, जे तुमच्या लगेच लक्षात राहील. तुम्हाला सर्वांना पाण्याचा कॉक माहिती आहे. जेव्हा पाण्याचा कॉकचा नॉब हा हळूहळू मूव्ह करतो आपण, तेव्हा पाणी स्मूथली खाली पडतं. तो जो फ्लो आहे त्याला म्हणायचं स्ट्रीमलाइन फ्लो. कोणता फ्लो म्हणायचं? स्ट्रीमलाइन फ्लो. आणि जेव्हा इमिडिएटली आपण कॉक चालू करतो तेव्हा पाणी प्रेशरने खाली येतं. तो जो फ्लो आहे
त्याला म्हणायचं टर्बुलंट फ्लो. कोणता फ्लो म्हणायचा? टर्बुलंट फ्लो. नदीमध्ये जेव्हा शांत पाणी वाहत तो आहे स्ट्रीम लाईन फ्लो. कोणता फ्लो आहे? स्ट्रीम लाईन फ्लो. आणि जेव्हा नदीला पूर आलेला असतो तेव्हा ते पाणी सरळ वाहत नाही एकदम शांत, ते जागेवर फिरतं आणि मग पुढे जातं, म्हणजे पाण्याचा भोवरा तयार होतो. म्हणजेच काय? वॉटर परफॉर्म ए रोटेशनल मोशन विच इज कॉल्ड अ टर्बुलंट फ्लो. त्याला आपण म्हणतो बाळांनो टर्बुलंट फ्लो. मग आता इथे एक कन्सेप्ट शिकायची आपल्याला, ती कन्सेप्ट काय आहे? ती आहे बाळांनो डेफिनेशन ऑफ स्ट्रीम लाईन फ्लो अँड डेफिनेशन ऑफ टर्बुलंट फ्लो. लक्षात घ्या बाळांनो, स्ट्रीम लाईन फ्लो इट इज ऑल्सो कॉल्ड स्टेडी फ्लो. कोणता फ्लो बाळांनो? स्टेडी फ्लो. इट इज ऑल्सो कॉल्ड लॅमिनार फ्लो. कोणता फ्लो म्हणता बाळांनो? लॅमिनार फ्लो. इट इज ऑल्सो कॉल्ड युनिफॉर्म फ्लो. कोणता फ्लो आहे बाळांनो? युनिफॉर्म फ्लो. अँड हियर टर्बुलंट फ्लो विच इज कॉल्ड ए नॉट अनस्टेडी फ्लो. कोणता फ्लो बाळांनो? अनस्टेडी फ्लो. इट इज ऑल्सो कॉल्ड अनस्टेडी फ्लो. इट इज ऑल्सो कॉल्ड नॉन युनिफॉर्म फ्लो. सो व्हाट इज मीन बाय स्ट्रीमलाइन फ्लो? द स्टेडी फ्लो ऑफ फ्लूइड. डेफिनेशन किती सोपी आहे बघा. काय आहे डेफिनेशन? द स्टेडी फ्लो ऑफ फ्लूइड हॅविंग वेलॉसिटी. त्या फ्लूइडची वेलॉसिटी हॅविंग वेलॉसिटी स्मॉलर दॅन. कन्सेप्ट इथं लक्षात घ्या, स्मॉलर दॅन सर्टन क्रिटिकल वेलॉसिटी. काय बाळांनो? सर्टन क्रिटिकल वेलॉसिटी इज स्मॉलर दॅन सर्टन क्रिटिकल वेलॉसिटी इज कॉल्ड स्ट्रीम लाईन फ्लो. त्याला काय म्हणतो बाळांनो? आपण स्ट्रीम लाईन फ्लो म्हणतो. काय म्हणतो? स्ट्रीम लाईन फ्लो. डेफिनेशन समजून घ्या. द स्टेडी फ्लो ऑफ फ्लूइड विथ ए वेलॉसिटी स्मॉलर दॅन सर्टन क्रिटिकल वेलॉसिटी. आता ही सर्टन क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे काहीतरी वेलॉसिटी आहे, तिच्यापेक्षा फ्लूइडची वेलॉसिटी कशी पाहिजे? कमी पाहिजे. आणि जर ती वेलॉसिटी कमी असेल तर त्या फ्लोला म्हणायचं, तर त्या फ्लूइडच्या फ्लोला म्हणायचं स्ट्रीम लाईन फ्लो. काय म्हणायचं बाळांनो? स्ट्रीम लाईन फ्लो. आणि टर्बुलंट फ्लोचे डेफिनेशन कसे करणार तुम्ही? द फ्लो अनस्टेडी फ्लो ऑफ फ्लूइड विथ वेलॉसिटी त्याची वेलॉसिटी ग्रेटर दॅन सर्टन क्रिटिकल वेलॉसिटी इज कॉल्ड टर्बुलंट फ्लो. त्याला काय म्हटलंय बाळांनो? टर्बुलंट फ्लो. आता समजून घ्या टॉपिक काय आहे. टॉपिक काय आहे म्हणजे अशी एक वेलॉसिटी आहे, त्या वेलॉसिटी पेक्षा जर फ्लूइडची वेलॉसिटी कमी असेल तर त्याला म्हणायचं स्ट्रीम लाईन फ्लो. आणि त्या सर्टन क्रिटिकल वेलॉसिटी पेक्षा जर फ्लूइडची वेलॉसिटी जास्त असेल तर त्याला म्हणायचं टर्बुलंट फ्लो. मग जर बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, सपोज इफ वी कन्सिडर वन पाईप, आपण एक पाईप कन्सिडर करूया. ओके, ह्या पाईप मधनं काय करतो? लेअर ऑफ वॉटर और वॉटर मॉलिक्यूल मूव इन दॅट वे. ते मॉलिक्युल कसे मूव्ह होत आहे? असे होतं. आता इथं वेलॉसिटी मी सर्वांची सारखीच नाही दाखवणार. इथून जे पार्टिकल जातात यांची वेलॉसिटी सर्टन आहे, त्यांच्या खाली जे पार्टिकल आहे त्यांची वेलॉसिटी वेगळी, नेक्स्ट त्यांची वेलॉसिटी वेगळी. पण सपोज इफ वी कन्सिडर वन मॉलिक्यूल और वन पार्टिकल ऑफ द वॉटर, इट्स वेलॉसिटी ऍट एनी गिवन टाइम, कोणत्याही टायमाला बघा, इज कॉन्स्टंट. म्हणजे वेलॉसिटी काय असते? कॉन्स्टंट असते. मग आज सेकंड लेअर घेऊया. इफ वी कन्सिडर अनदर पार्टिकल विच इज मुव्हिंग थ्रू दिस पाईप,
या पाईप मधून तो पार्टिकल मूव होतोय, आणि जर या पार्टिकल हा पार्टिकल या पाईप मधून मूव होतोय म्हणजे काय होतोय, तो बघा तुम्हाला दिसेल असं त्याचा फ्लो कसा आहे, फ्लो लाईन मध्ये जो काही फ्लो आहे तो एका सिंगल लाईन मध्ये. मग आता हा जो पार्टिकल आहे याच्या मागे एक पार्टिकल आहे, बोथ पार्टिकल मूव्हिंग विथ सेम वेलॉसिटी, किंवा या दोन्ही पार्टिकल तुम्ही इथं वेलॉसिटी काढा ती कॉन्स्टंट निघेल. स्ट्रीमलाईन कन्सेप्टची हीच तर मेन गोष्ट आहे. इन स्ट्रीमलाईन फ्लो वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ऍट एनी गिवन इंस्टंट ऑफ टाइम इज सेम. काय बोलणं सेकंड टॉपिक आहे, इन स्ट्रीमलाईन फ्लो, इन स्ट्रीमलाईन फ्लो वेलॉसिटी ऑफ पार्टिकल, वेलॉसिटी ऑफ पार्टिकल ऍट एनी गिवन टाइम इज कॉन्स्टंट. काय आहे, कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. आणि टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय असतं, सपोज इमॅजिन करा, सपोज इफ वी कन्सिडर दिस इज द पाईप. तुम्हाला जर बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं ना बाळांनो, मी माणसाचंच देईल, लक्षात घ्या. आपलं जे रक्त वाहत हे कशामधून वाहतं, आपल्या ज्या व्हेन्स आहेत त्या व्हेन्स मधून ब्लड फ्लो होत. फॉर ए नॉर्मल पर्सन, म्हणजे नॉर्मल पर्सन मधून जेव्हा ते व्हेन्स मधून ब्लड फ्लो होत तेव्हा त्याचा फ्लो कसा असतो, स्ट्रीम लाईन असतो. कसा असतो बाळांनो, स्ट्रीम लाईन. पण त्याच जागेवर जर एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये जर ब्लड मध्ये ब्लॉक, ज्या व्हेन्स आहेत त्यांच्यामध्ये जर ब्लॉकेज क्रिएट झालं, काय क्रिएट झालं, ब्लॉकेज. आणि जर ते ब्लॉकेज क्रिएट झालं म्हणजे अशा प्रकारे इमॅजिन करा, इथं असं ब्लॉकेज क्रिएट होते हळूहळू, बरोबर. म्हणजे आता इथून जो फ्लो होणारा जो स्टेडी फ्लो आहे तो काय होतो, अनस्टेडी होतो. म्हणजेच काय होतं, तिथून जाणारे जे ब्लडचे मॉलिक्युल आहे, ब्लड आहे, ते ब्लड सरळ नाही जाणार, आता ते आता रोटेशनल मोशन परफॉर्म करेल. काय करेल, मोशन परफॉर्म करेल. म्हणजेच काय होत आहे, द वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड पार्टिकल डज नॉट कॉन्स्टंट इन टर्ब्युलंट फ्लो. काय बोलणं, इन टर्ब्युलंट फ्लो वेलॉसिटी ऑफ पार्टिकल ऍट एनी गिवन टाइम इज नॉट कॉन्स्टंट. म्हणजेच बाळांनो साधी गोष्ट आहे, नदीतून शांत पाणी वाहतंय, वाहतंय काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा ते शांत वाहत ना तेव्हा ते वॉटरचे लेयर असतात, त्या लेयरमधील वेगवेगळ्या लेयरमधील पार्टिकलची वेलॉसिटी वेगवेगळी असते, पण एकाच लेयरमधील जे पार्टिकल आहे त्यांची वेलॉसिटी सेम असते, लक्षात घ्या. पण जेव्हा नदीला पूर येतो काय होतं बाळांनो, सेंटर मधून जोरात पाणी वाहत, जोरात वाहतात ते असं बाहेर गोल फिरतं, गोल फिरून भवरे घेतं पुढे जातं, भवरे घेतं पुढे जातं, लक्षात घ्या. म्हणजे तिथं जो फ्लो आहे तो टर्ब्युलंट फ्लो आहे. काय बाळांनो, टर्ब्युलंट फ्लो आहे. सो इन टर्ब्युलंट फ्लो, इन टर्ब्युलंट फ्लो वेलॉसिटी ऑफ पार्टिकल, वेलॉसिटी ऑफ पार्टिकल ऍट एनी गिवन टाइम, ऍट एनी गिवन टाइम इज नॉट कॉन्स्टंट, इज नॉट कॉन्स्टंट. म्हणजे तो ती जी वेलॉसिटी आहे ती कॉन्स्टंट नाही. मग बघा बाळांनो आता पुढची कन्सेप्ट काय आहे, तर पुढची कन्सेप्ट तुम्हाला शिकायला मिळेल स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये. बघा या ज्या लाईन्स आहेत या एकमेकांना इंटरसेक्ट होत नाही. काय होत नाही, इंटरसेक्ट होत नाही. मग नेक्स्ट कन्सेप्ट आहे, नेक्स्ट पॉइंट इज इन स्ट्रीमलाईन फ्लो, इन स्ट्रीमलाईन फ्लो टू फ्लो लाईन्स डज नॉट इंटरसेक्ट विथ इच अदर. किंवा काय करे बाळांनो, इन स्ट्रीमलाईन फ्लो टू स्ट्रीमलाईन म्हणजेच काय, याला फ्लो लाईन म्हणा, टू फ्लो लाईन्स, टू फ्लो लाईन्स कॅन नॉट इंटरसेक्ट, कॅन नॉट इंटरसेक्ट, दॅट इज दे आर पॅरलल टू इच अदर, दे आर पॅरलल टू इच अदर. त्या कशा आहे एकमेकांना, पॅरलल आहे. कशा आहे, पॅरलल आहे. आणि इकडे काय आहे बाळांनो, इकडे स्ट्रीम लाईन आहे का, नाही, कारण वॉटर कुठं फिरतंय, लक्षात घ्या.
इन टर्बुलेंट फ्लो द पार्टिकल परफॉर्मिंग रोटेशनल मोशन काय बोलानो इन टर्बुलेंट फ्लो पार्टिकल परफॉर्म ए रोटेशनल मोशन कौन सा मोशन परफॉर्म करता है बोलानो रोटेशनल मोशन आता या पेक्षा अजून एक महत्त्वाचा पॉइंट आहे काय ओळखायचं एक कंसेप्ट आहे छोटी रेनॉल नंबर काय बोलानो रेनॉल नंबर तो जर रेनॉल नंबर 1000 पेक्षा कमी असेल तर जो फ्लूडचा फ्लो आहे तो असतो स्ट्रीमलाइन फ्लो आणि जर 2000 पेक्षा जास्त असेल तो जो फ्लूडचा फ्लो आहे तो असतो टर्बुलेंट फ्लो म्हणजेच काय तुम्ही समजून घ्या एक सर्टन वेलोसिटी क्रिटिकल वेलोसिटी त्या क्रिटिकल वेलोसिटीच्या पेक्षा जर फ्लूडची वेलोसिटी कमी असेल तर स्ट्रीमलाइन फ्लो असतो आणि जास्त असेल तर टर्बुलेंट फ्लो असतो मग आता बघा क्रिटिकल वेलोसिटी रेनॉल नंबर ही सगळी कन्सेप्ट हा टॉपिक झाला बघायचे फर्स्टली वी विल सी द नेक्स्ट डिफरेंस आता बघा इथे एक दोन पॉइंट कन्सिडर करा तुम्हाला लगेच अंदाज येऊन जाईल बरोबर इथे हा एक पॉइंट झाला हा एक पॉइंट झाला हा थर्ड झाला हा फोर्थ झाला हा फिफ्थ झाला फाईव्ह पॉइंट झाले स्ट्रीमलाइन फ्लो मध्ये आता अजून एक घेणार आहोत सिक्स पॉइंट नंबर सिक्स मग काय आता पॉइंट नंबर सिक्स तो बघायचा आहे आपल्याला सिंपल कन्सेप्ट आहे एकदम फॉर स्ट्रीमलाइन फ्लो द रेनॉल नंबर विच इज लेस दॅन 1000 म्हणजे रेनॉल नंबर जर 1000 पेक्षा कमी असेल देन द फ्लो इज स्ट्रीमलाइन मग काय तर बघानो इन स्ट्रीमलाइन फ्लो इन स्ट्रीमलाइन फ्लो रेनॉल नंबर इज लेस देन 1000 एंड फॉर टर्बुलेंट फ्लो the Reynolds number greater than 2000 किती पेक्षा असतो बघा 2000 पेक्षा जास्त असतो this is the concept related to streamline and turbulent flow हीच काय बघा streamline आणि turbulent flow ची मेन कन्सेप्ट आहे आता तुम्हाला अजून एक पॉइंट घेऊया आपण तो पॉइंट काय आहे तो पॉइंट आहे बाळांनो स्ट्रीमलाइन फ्लो ओवर प्लेन सरफेस कॅन बी अज्यूम टू बी डिवाइडेड इनटू नंबर ऑफ प्लेन लेयर्स म्हणजे आता तुम्हाला जर बघायचं असेल तर इथे एक ऑब्झर्व होईल हे काय एक लाईन नाही तर हा एक लेयर आहे म्हणजे काय इन स्ट्रीमलाइन फ्लो वन लेयर प्रेझेंट ओवर द अदर लेयर म्हणजे काय लेका लेयर वर लेयर स्ट्रीमलाइन फ्लो मध्ये एंड इन टर्बुलेंट फ्लो लेयर डज नॉट ऑकर काय तर आणि इथे लेयर राहणारच नाही कारण पाणी कसं फ्लो होतंय हे समजून घ्या तर अशा प्रकारे हा एक डिफरन्स आहे बघा तर हा डिफरन्स आहे स्ट्रीमलाइन फ्लो अँड टर्बुलेंट फ्लो चा आता नेक्स्ट आपला पॉइंट आहे तो आहे क्रिटिकल वेलोसिटी अँड रेनॉल नंबर काय बघा क्रिटिकल वेलोसिटी अँड रेनॉल नंबर मग आता आपल्याला क्रिटिकल वेलोसिटी बघायची आहे आणि रेनॉल नंबर चा टॉपिक बघायचा आहे मग आता बघा बाळांनो तो टॉपिक आपण बघणार आहोत मग आपला टॉपिक आहे क्रिटिकल वेलोसिटी आता लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी क्रिटिकल वेलोसिटी डिपेंड ऑन कंडिशन आहे कारण क्रिटिकल वेलोसिटी ही ग्रॅव्हिटेशन मध्ये पण मिळते फ्लूइड मेकॅनिक्स मध्ये पण मिळते वेगवेगळ्या टॉपिक मध्ये तुम्हाला तसं दिसेल क्रिटिकल टेम्परेचर डेफिनेशन आपल्याला खूप कन्सेप्ट मध्ये बघायला मिळते पण डिपेंड ऑन द टॉपिक द डेफिनेशन ऑफ डेफिनेशन विल बी डिफरंट डेफिनेशन काय असते बाळांनो डिफरंट असते मग आता जर आपल्याला डेफिनेशन बघायचे क्रिटिकल वेलोसिटी सो आवर टॉपिक इज क्रिटिकल वेलोसिटी सो व्हॉट इज मीन बाय क्रिटिकल वेलोसिटी बघा डेफिनेशन खूप सोपी खूपच सोपी काय डेफिनेशन ए पर्टिक्युलर वेलोसिटी ऑफ द फ्लूइड एक फ्लूइडची पर्टिक्युलर वेलोसिटी काय बोलानो ए पर्टिक्युलर वेलोसिटी ऑफ द फ्लूइड ए पर्टिक्युलर
बियॉन्ड विच म्हणजे फ्लूडची एक स्पेसिफिक वेलोसिटी, त्या वेलोसिटी नंतर बियॉन्ड विच स्ट्रीमलाइन फ्लो बिकम्स ए टर्बुलेंट फ्लो. म्हणजे स्ट्रीमलाइन फ्लोचं कन्वर्जन कशामध्ये होतं? टर्बुलेंट फ्लो मध्ये होतं. ए पर्टिक्युलर वेलोसिटी ऑफ द फ्लूड बियॉन्ड विच स्ट्रीमलाइन फ्लो बिकम्स ए टर्बुलेंट फ्लो. ए टर्बुलेंट फ्लो इज कॉल्ड क्रिटिकल वेलोसिटी ऑफ द फ्लूड एंड दिस कंसेप्ट वॉज डेवलप बाय साइंटिस्ट रेनॉल्ड. कोणी डेव्हलप केली? ही रेनॉल्ड ने डेव्हलप केली आहे. सो यार फॉर्म्युला ऑफ क्रिटिकल वेलोसिटी हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, डज नॉट हॅव मीनिंग टू. काय फॉर्म्युला, काय फॉर्म्युला आहे? व्ही सी इक्वल टू रेनॉल्ड नंबर इन टू कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ फ्लूड अँड डायमीटर ऑफ द ट्यूब. ज्या ट्यूब मधून वॉटर फ्लो होत आहे किंवा फ्लूड फ्लो होत आहे ती त्या ट्यूबचा डायमीटर. सो यार व्ही सी इज द क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ फ्लूड. व्ही सी काय म्हणतो? क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ फ्लूड. क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ फ्लूड. आयन काय म्हणतो? रेनॉल्ड नंबर. इटा काय म्हणतो? कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. काय म्हणतो? कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी. रो काय म्हणतो? डेन्सिटी ऑफ फ्लूड एंड डी बी द डायमीटर ऑफ ट्यूब. डी काय म्हणतो? डायमीटर ऑफ ट्यूब. लक्षात घ्या, हा डायरेक्ट गिव्हन फॉर्म्युला आहे, याला कोणत्याही प्रकारचा फ्लो नाही. सो ए पर्टिक्युलर वेलॉसिटी ऑफ द फ्लूड बियॉन्ड विच स्ट्रीमलाइन फ्लो बिकम ए टर्बुलेंट फ्लो इज कॉल्ड ए क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ द फ्लूड एंड दिस कंसेप्ट वॉज डिस्क्राइब बाय साइंटिस्ट रेनॉल्ड. वी सी इक्वल टू आर एन इन टू ईटा डिवाइडेड बाय रो डी. सो हियर वी सी बी द क्रिटिकल वेलॉसिटी ऑफ फ्लूड, आर एन बी द रेनॉल्ड नंबर, ईटा बी द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, ही कंसेप्ट आता आपल्याला बघायचीच आहे, रो बी द डेन्सिटी ऑफ फ्लूड एंड डी बी द डायमीटर ऑफ फ्लूड. डी काय बोलतो? डायमीटर ऑफ फ्लूड. देन हियर व्हाट हॅपन्स इज आर एन बी द रेनॉल्ड नंबर. आर एन काय बोलतो? हा रेनॉल्ड नंबर आहे. काय आहे? रेनॉल्ड नंबर आहे. इट इज ए युनिटलेस अँड डायमेन्शनलेस. त्याला कोणत्याही प्रकारचं युनिट नाही. इट इज ए युनिटलेस अँड डायमेन्शनलेस. इट इज ए प्युअर नंबर. इट इज ए प्युअर नंबर. हा काय बोलतो? प्युअर नंबर आहे. मग बघा बाळांनो, द व्हॅल्यू ऑफ रेनॉल्ड नंबर इज गिव्हन बाय व्हाय? आर एन इक्वल टू काय येतं? आर एन इक्वल टू ही टर्म इकडे घ्या, व्ही सी रो डी डिवाइडेड बाय इटा. काय फॉर्म्युला आहे बाळांनो रेनॉल्ड नंबरचा? आर एन इक्वल टू क्रिटिकल वेलॉसिटी इंटू डेन्सिटी ऑफ फ्लूड इंटू डायमीटर ऑफ ट्यूब डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ दॅट फ्लूड. विस्कॉसिटीचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे बाळांनो. सो आर एन इक्वल टू व्ही सी रो डी डिवाइडेड बाय इटा. मग आता इफ आयन इज लेस देन 1000 देन द फ्लो इज स्ट्रीमलाइन. फ्लो काय असतो बाळांनो? स्ट्रीमलाइन. इफ आयन इज ग्रेटर देन 2000 देन फ्लो इज टर्बुलंट. फ्लो कोणता असतो बाळांनो? टर्बुलंट. अँड इफ आयन लाइज इन बिटवीन 1000 to 2000 जेव्हा आयनची वेलॉसिटी, आयनचा नंबर हा 1000 to 2000 मध्ये असेल तेव्हा काय होतं? दॅट टाइम स्ट्रीमलाइन फ्लो मे बी कन्वर्टेड इन टू टर्बुलंट फ्लो. तेव्हा काय होतं बाळांनो? स्ट्रीमलाइन फ्लो कन्वर्टेड इन टू टर्बुलंट फ्लो. कोणत्या फ्लो मध्ये होतं बाळांनो? टर्बुलंट फ्लो. तर अशी कन्सेप्ट आहे. म्हणजे बघा, आर्यनची म्हणजे काय? हा रेनॉल्ड नंबर एका सायंटिस्टने ती कन्सेप्ट मांडली आहे म्हणून तो घेतला गेला आहे. त्याचं स्पेसिफिक असं काही खूप काही इन्फॉर्मेशन नाही, खूप काही असं रहस्य नाही आहे, ते आपण डिटेलमध्ये सांगू शकतो. तो एक कॉन्स्टंट नंबर आहे. कॉन्स्टंट म्हणजे तो व्हॅल्यू होतो, प्युअर नंबर आहे तो. प्युअर नंबर फक्त त्याची व्हॅल्यू 1000 पेक्षा खाली आली, समजून घ्यायचं फ्लो कसं आहे.
स्ट्रीम लाइन, 2000 च्या वर गेली तर फ्लो कसा आहे टर्बुलंट, आणि 1000 ते 2000 च्या मध्ये जर राहिली तर समजून घ्यायचं आता काय होतंय स्ट्रीम लाइन फ्लो चं कन्वर्जन टर्बुलंट फ्लो मध्ये होतंय. काय होतं बाळांनो टर्बुलंट फ्लो मध्ये होतंय. इन दिस वे दिस इज द कन्सेप्ट ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी अँड रेनॉल नंबर. हे काय बाळांनो क्रिटिकल वेलॉसिटी आणि रेनॉल नंबरची कन्सेप्ट आहे. मग आता आपण पुढे बघायचे बाळांनो विस्कॉसिटी. काय बघायचे किंवा विस्कस फोर्स. आता आपण पुढची कन्सेप्ट बघणार आहोत विस्कॉसिटी अँड विस्कस फोर्स. विस्कॉसिटी अँड विस्कस फोर्स नेक्स्ट अवर कन्सेप्ट इज विस्कॉसिटी. करेक्ट. आता विस्कॉसिटीची डेफिनेशन मी तुम्हाला जेव्हा जेव्हा लेक्चर चालू असायचं तेव्हा तेव्हा विचारायचं. एकदम शॉर्टकट डेफिनेशन आहे, एकदम सॉफ्ट 4 ते 5 वर्ड्स ची डेफिनेशन आहे. ती तुम्हाला आता मला समजून सांगायची विस्कॉसिटी. व्हॉट इज मीन बाय विस्कॉसिटी. सपोज इफ वी टेक वॉटर इन द ग्लास अँड दिस वॉटर पोर्ड आउट फ्रॉम दॅट ग्लास. आपण एक ग्लास घेतला पाण्याने भरलेला आणि तो असा खाली ओतला, देन वॉटर मूव्स क्विकली. पाणी काय होतं क्विकली मूव्ह होतं. ऑन द अदर हँड इफ वी पोअर द हनी म्हणजे मध ऑर सिरप पोअर्ड फ्रॉम दॅट ग्लास. जर आपण दुसऱ्या ग्लासमध्ये जर हनी घेतलं मध आणि ते ओतण्याचा प्रयत्न केला देन इट मूव्ह स्लोली. का रे बाळांनो असं का होत आहे? कारण वॉटरचे जे लेअर आहे त्या लेअरमध्ये अपोजिंग फोर्स कमी आहे. त्या अपोजिंग फोर्सलाच म्हटलं जातं व्हिस्कस फोर्स. म्हणून पाणी क्विकली पुढे गेलं आणि त्याच जागेवर जे हनी म्हणजे मध आहे त्याच्यामध्ये जे लेअर आहे त्या लेअरमध्ये एक पर्टिक्युलर फोर्स म्हणजे अपोजिंग फोर्स जास्त आहे. म्हणजेच काय होतं एक फ्रिक्शन आहे. लक्षात घ्या काय होतं फ्रिक्शन आहे. मग तीच कन्सेप्ट आपल्याला इथे शिकायची. डेफिनेशन ऑफ विस्कॉसिटी. रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द फ्लो ऑफ लिक्विड इज कॉल्ड विस्कॉसिटी. डेफिनेशन काय बोलतो रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द फ्लो ऑफ लिक्विड इज कॉल्ड विस्कॉसिटी. त्याला काय म्हणतात बाळांनो विस्कॉसिटी. म्हणजे विस्कॉसिटी म्हणजे काय असतं जिथं जिथं एखादं फ्ल्युड आहे त्या फ्ल्युडचे लेअर एकमेकांना अपोज करतात तिथं विस्कॉसिटी असते. नदीतून पाणी वाहतं म्हणजे काय होतंय बघा पाणी वाहत असताना नदीच्या सेंटरमध्ये पाणी जास्त स्पीडने असतं. जसजसं कडेला येऊ आपण तस तसं तुम्हाला एक ऑब्झर्व होईल का पाण्याचा स्पीड कमी कमी असतो. म्हणजे जे डिफरंट लेअर आहे वॉटरचे त्यांच्यामध्ये काय होत आहे फ्रिक्शन होत आहे. काय होत आहे फ्रिक्शन होत आहे आणि तेच फ्रिक्शन म्हणजे काय विस्कॉसिटी. काय असतं बाळांनो विस्कॉसिटी. डेफिनेशन ऑफ विस्कॉसिटी व्हेरी सिम्पल. रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द फ्लो ऑफ लिक्विड इज कॉल्ड ए विस्कॉसिटी. त्याला काय म्हणतात बाळांनो विस्कॉसिटी. आता आपण दोन प्रकारचे फ्लो बघणार आहोत. एक आहे विस्कस फ्लो. कोणता फ्लो आहे विस्कस फ्लो. आणि सेकंड आहे नॉन विस्कस फ्लो. कोणता फ्लो आहे बाळांनो नॉन विस्कस फ्लो. तर आपल्या हे विस्कस फ्लो आणि नॉन विस्कस फ्लो बघायचे. सपोज इफ वी कन्सिडर दिस इज अ स्टेशनरी लेअर. हे दोन काय आहे बाळांनो स्टेशनरी लेअर आहे. काय आहे स्टेशनरी लेअर म्हणजे फिक्स लेअर ते चेंज होत नाही. अँड हियर थ्रू दिस और वी कन्सिडर पाईप. याला पाईप कन्सिडर केलं तरीही चालेल. हियर दिस लेअर हॅव्हिंग मूव्हिंग विथ हाय वेलॉसिटी अनदर लेअर मूव्हिंग विथ वेलॉसिटी ग्रेटर दॅन वेलॉसिटी ऑफ दिस लेअर नेक्स्ट दिस वेलॉसिटी आर लो दिस वेलॉसिटी इज हाय दिस इज लो. इथं काय होतं बाळांनो इच अँड एव्हरी लेअर हॅव्हिंग डिफरंट वेलॉसिटी. वाय बिकॉज इन बिटवीन दिस लेअर फ्रिक्शन इज प्रोड्यूस. व्हॉट फ्रिक्शन इज प्रोड्यूस. देअरफॉर हियर द अपोजिंग फोर्स प्रोड्युसेस विच इज कॉल्ड ए विस्कस फोर्स. त्यालाच म्हणतात विस्कस ड्रॅग. काय म्हणतात बाळांनो विस्कस ड्रॅग. म्हणजे इथं विस्कॉसिटी आहे इथं फ्रिक्शन आहे इथं सगळंच काही. पण इकडं बाळांनो सपोज परत आपण एक पाईप कन्सिडर केला. इन दिस केस ऑल लेअर ऑफ लिक्विड ऑर फ्लुइड मूव्हिंग विथ सेम वेलॉसिटी. प्रत्येक लेअरची वेलॉसिटी काय सेम.
सर्वोच्च लेयरची वेलोसिटी सेम आहे, इथं फ्रिक्शन होईल का? नाही. इथं विस्कोसिटी आहे का? नाही. या सगळे एका स्पीडने मूव्ह होत आहे, ते एकमेकांना अपोज करता का? नाही. म्हणून त्याला म्हटलं गेलंय नॉन विस्कस फोर्स. काय म्हटलं गेलंय बाळांनो? नॉन विस्कस फोर्स. तर ही एक कन्सेप्ट आहे बाळांनो, विस्कस फोर्स आणि नॉन विस्कस फोर्सची. तर बाळांनो मग तुम्हाला जर एक्झाम्पल, इथं आपण खूप एक्झाम्पल देऊ, पण नॉन विस्कस फोर्स बेस्ट एक्झाम्पल आहे लिक्विड हेलियम. एक्झाम्पल काय बाळांनो नॉन विस्कस फोर्स? लिक्विड हेलियम. लिक्विड हेलियम ऍट 2 डिग्री केल्विन, म्हणजे 2 डिग्री केल्विनला लिक्विड हेलियमचा जो फ्लो असतो तो नॉन विस्कस असतो. कसा असतो बाळांनो? नॉन विस्कस असतो. आणि विस्कस फ्लो मध्ये सगळंच येतं, आपलं ब्लड पण विस्कस फ्लो मध्ये येतं, पाणी फ्लो होतं ते पण विस्कस फ्लो मध्ये येतं, मध फ्लो होतं ते पण विस्कस फ्लो मध्ये येतं, सर्व काही विस्कस फ्लो मध्ये येतं. फक्त लिक्विड हेलियम हा 2 डिग्री केल्विनला त्याचा फ्लो कसा असतो बाळांनो? नॉन विस्कस फ्लो असतो. कसा असतो? नॉन विस्कस फ्लो असतो. तर अशा प्रकारे आपली कन्सेप्ट क्लिअर झाली बाळांनो. यामध्ये आता आपल्याला बघायची कन्सेप्ट ऑफ वेलॉसिटी ग्रेडियंट. काय बघायचं बाळांनो? वेलॉसिटी ग्रेडियंट. मग आता वेलॉसिटी ग्रेडियंटची कन्सेप्ट बघूया. मग वेलॉसिटी ग्रेडियंटची कन्सेप्ट बघताना तुम्हाला एक ऑब्झर्व होईल. सपोज इफ वी कन्सिडर दिस इज द फिक्स लेअर. हा फिक्स लेअर आहे, याला म्हणा तुम्ही स्टेशनरी लेअर. कोणता लेअर म्हणायचं बाळांनो? स्टेशनरी लेअर. हा स्टेशनरी लेअर आहे, याला तुम्ही फिक्स लेअर म्हणा. जर जर या लेअर पासून एक्स डिस्टन्स वर, किती एक्स डिस्टन्स वर जर एखादा लेअर आहे आणि त्याची वेलॉसिटी व्ही आहे, बरोबर, आता त्याच्यापेक्षा कमी डिस्टन्स वर म्हणजे काय येतो? एक्स मायनस डी एक्स. एक्स मायनस डी एक्स वर एक दुसरा लेअर आहे, त्याची वेलॉसिटी व्ही मायनस डी व्ही आहे. इकडे एक लेअर आहे, त्याचा डिस्टन्स स्टेशनरी लेअर पासून एक्स प्लस डी एक्स आहे आणि त्याची वेलॉसिटी आहे बाळांनो व्ही प्लस डी व्ही. काय बाळांनो? व्ही प्लस डी व्ही. म्हणजे बघा, तुम्हाला एक ऑब्झर्व होईल की वेलॉसिटी काय होते बाळांनो? इथे चेंज होते. काय होते? चेंज होते. जर जसं डिस्टन्स कमी जास्त होतं लेअरचं, म्हणजे या लेअरची वेलॉसिटी डिस्टन्स एक्स आहे तेव्हा वेलॉसिटी व्ही आहे, या लेअरचं डिस्टन्स एक्स मायनस डी एक्स आहे तर वेलॉसिटी काय झाली? व्ही मायनस डी व्ही. या लेअरचं डिस्टन्स एक्स प्लस डी एक्स आहे त्याची वेलॉसिटी काय झाली? v plus dv. म्हणजे काय? द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ, तुम्हाला सांगितलं ग्रेडियंट म्हटलं काय काय येतं, कोणतं ग्रेडियंट असू द्या, ज्याचा ग्रेडियंट ते डिवाइडेड बाय डिस्टन्स. मग वेलॉसिटी ग्रेडियंट ते चेंज इन वेलॉसिटी डिवाइडेड बाय चेंज इन डिस्टन्स. मग डेफिनेशन काय येते? रेट ऑफ चेंज ऑफ, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, with respect to distance is called velocity gradient. तर काय करणार आपण? velocity gradient. मग velocity gradient चा फॉर्म्युला काय आहे? v equal to dv by dx. v equal to बघा, v equal to काय आला? dv by dx. याचं जर SI युनिट जर घ्यायचं म्हटलं तर velocity चं काय येतं? मीटर पर सेकंड. आणि या distance काय येतं? मीटर. मीटर मीटर गेला, आलं काय? पर सेकंड. म्हणजे वेलॉसिटी ग्रेडियंट आणि फ्रिक्वेन्सीचं SI युनिट काय आहे? सेम आहे. काय आहे बाळांनो? सेम आहे. तसेच कन्सेप्ट, ही जी कन्सेप्ट आहे ती आहे वेलॉसिटी ग्रेडियंटची. तुम्हाला जे होमवर्कला 2 क्वेश्चन आहे तो आहे, पहिला आहे डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रीम लाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो, अँड सेकंड इज डिफाइन एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ क्रिटिकल वेलॉसिटी अँड रेनॉल नंबर. हे 2 क्वेश्चन तुम्ही आज लिहायचे आहे आणि मला माझ्या व्हॉट्सअपवरती तुम्ही आज संध्याकाळी 8 वाजेच्या आत मला ते सेंड करायचे आहे. तर अशी कन्सेप्ट आहे बाळांनो. हेअर वी विल स्टॉप.